गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सीआयडी मार्फत सखोल चौकशी व्हावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती ऋषिकेश गायकवाड यांनी व्हीएम न्यूज मराठीशी बोलताना दिली. यावेळी आकाश कांबळे, गौरव जगताप हे उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामधील थडीपवनी गावामध्ये अरविंद बनसोड या उच्च शिक्षित दलित कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्याने बेदम मारहाण करून आत्महत्येस भाग पाडले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समिती सदस्य मिथिलेश उमरकर हा गृहमंत्र्यांचा निकटवर्ती असल्यामुळे हे प्रकरण दाबलं जात आहे असा आमचा ठाम आरोप आहे. त्यासाठी राज्यभर याला वाचा फोडली जात आहे. असताना आज साताऱ्यामध्ये आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की आरोपीला ॲटॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवा व या प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे व तात्काळ आरोपीला अटक करून त्याचं पंचायत समिती सदस्यपद रद्द केलं पाहिजे. अन्यथा आम्ही पँथर स्टाईलने राज्यभर आंदोलन करू. कोरोनासारख्या जागतिक महामारी असताना दलित चळवळ व अनेक पक्ष संघटना प्रशासनाला सहकार्य करतात म्हणून याचा अर्थ असा नाही की आम्ही आवाज उठवू शकत नाही, आंदोलन करू शकत नाही. आज आम्ही काही मोजके कार्यकर्ते सोशल डिस्टन्स अर्थातच फिजिकल डिस्टन्सचा वापर करून कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो असता आम्ही ते निवेदन RDC साहेबांना दिलेले आहे. त्याबद्दल लवकरात लवकर प्रशासनाने जाग घ्यावी व या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी अरविंद बनसोडेला न्याय द्यावा अन्यथा आम्ही राज्यभर आक्रमक आंदोलन छेडू.